मित्रांनो बांधकाम कामगारांना आता पाच हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून दिले जाणार आहेत आणि अशा बाबतची घोषणा मंत्री सुरेश खाडे यांनी केलेली आहे आणि ही बातमी शंभर टक्के खरी आहे तर आता हे पैसे कधी जमा होतील कसे जमा होतील यासाठी काय करावं लागेल आणि हे पैसे जमा होतील की नाही याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून टाका कारण महाराष्ट्राच्या सर्व प्रकारच्या योजनांचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतील मी अविनाश ते मला हे काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर बांधकाम कामगारासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही यासाठी पात्र राहणार आहात हा दिवाळी बोनस तुम्हाला भेटणार पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमचा जो फॉर्म भरलेला आहे या योजनेसाठी तुमचं जे बँक खातं आहे ते लिंक असणं गरजेचं आहे आणि ते कसं लिंक करायचं यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार विभागाला जाऊन ते लिंक करून घ्यावं लागेल कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची तुम्हाला इथे गरज राहणार नाही मग आता हे पैसे कधी आणि कसे जमा होते तर मंत्री सुरेश खाळे यांनी अधिकृतपणे मीडियाच्या समोर हे घोषणा केलेली आहे घोषणा तर झाली परंतु काही कामगारांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागण्यामुळे सर्व प्रकारच्या ज्या योजना असतात तर त्या येथे स्थगित करण्यात येतात स्थगित म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येतात कारण येथे निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर जर का असे पैसे दिले गेले तर हे लाच दिले गेले अशा प्रकारे गृहित करण्यात येतं त्यामुळे ही योजना तात्पुरत्या स्वरूपात बंद असू शकते आणि ही जी घोषणा झालेली आहे हे पैसे आता निवडणूक आहेत जर का परमिशन देईल तर सर्वांच्या खात्यात जमा होतील आणि जर का ते नाही सांगतील तर हे पैसे येणार नाहीत निवडणूकचा निकाल लागेल त्यानंतर कोणाचं सरकार येतं यांचं जर सरकार आलं तर हे हे पैसे देतील आणि नवीन सरकार आलं तर मग या योजनेची जी घोषणा केलेली आहे ती पूर्तता करते की नाही त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही आता काही कामगारांना हे पैसे मिळाले आहेत तर त्यांची दिवाळी गोड होणार आहे परंतु ज्यांना हे पैसे मिळाले नाही जे कामगार बंधू बाकी असतील त्यांना या बोनस विना त्यांची दिवाळी येथे करावी लागणार आहे याबद्दल अधिकृतपणे काही अपडेट आली तर मी तुम्हाला कळवणारच आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कामगार बंधूंपर्यंत हा व्हिडिओ जास्त ते जास्त शेअर करा आणि मी अविनाश मला पुन्हा भेटू शकत एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय